श्रीगोंदा येथूनच प्रसारित होणारे लोकमान्य चॅनल सर्वसामान्यांची आवड व योग्य निवड असलेले दक्ष टाइम्स आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क करा. नमस्कार, दक्ष टाइम्समध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या खास वृत्तामध्ये आपण पाहणार आहोत बहुजन महामानव यांचा अवमान केले प्रकरणी श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद व मोठ्या संख्येने काढण्यात आला निषेध मोर्चा. याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये राजकीय व्यक्तींकडून बहुजन महामानव यांचा अवमानकारक उल्लेख केल्यानं अनेकांच्या भावना दुखवल्या गेल्या. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटले गेले. बोलताना उदाहरणादाखल महामानव यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली गेली. हा अवमान करून अखंड महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेला धक्का दिला असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे. संतप्त झालेल्या काही संघटना, चळवळी व राजकीय पक्ष एकत्र होत श्रीगोंदा येथे दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी बंद पाळण्यासाठी आवाहन केले गेले. यास दाद देत श्रीगोंद्यातील व्यापारी, दुकानदार, छोटे मोठे व्यावसायिक यांनी आपला व्यवहार बंद ठेवून सहमती दर्शवली. श्रीगोंद्यामध्ये 100% कडकडीत बंद पाळण्यात आला. या दिवशी सर्व आस्थापना दिवसभर बंद ठेवण्यात आल्या. यावेळी सकाळी 11 वाजता सिद्धार्थनगर येथील बुद्धविहार ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये लहान मुलांपासून सर्वच जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, राजमाता जिजाऊ आदींची वेशभूषा केली होती. बहुजन महामानव अस्मिता संवर्धन कमिटीच्या वतीनं मोर्चा व निषेध सभेचे आयोजन केले गेले. तहसील कार्यालयासमोर निषेध मोर्चाचे रूपांतर मोठ्या सभेत झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली. यावेळी बोलताना ॲडव्होकेट संभाजी बोर्डे यांनी दश टाइम्सशी बोलताना सांगितले, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक क्रांतीसूर्य, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे राष्ट्रपुरुष आहेत आणि त्यांच्या त्यागामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय देशाला, भारतीय समाजाला संविधान दिले आणि जो बहुजन समाज या देशामध्ये धर्मसत्तेने आडवा केला होता त्या बहुजन समाजाला ताठमानेने उभं करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलं आणि म्हणून आम्हाला या देशामध्ये मानाची पदं मिळाली, वैभव मिळालं, राजसत्ता मिळाली, आम्ही राजे झालो या देशाची. आणि मात्र या संविधानामुळं लोकशाही राजवटीमध्ये आम्ही मंत्रीपदावर असताना, राज्यपाल पदावर असताना, पक्षाच्या पदावर असताना या राष्ट्रपुरुषांचा आणि या महामानवांचा अवमान होईल अशी वक्तव्य जबाबदार माणसं या लोकशाहीमध्ये करतात आणि आमच्या महापुरुषांचा, आमच्या अस्मितेचा अवमान करतात. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता बिघडली आहे. सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने वेळीच अशा राष्ट्रद्रोह करणाऱ्या बेजबाबदार लोकांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करणं गरजेचं होतं. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्यांचं संविधानिक कर्तव्य केलं नाही आणि महाराष्ट्रामधील आम जनता संघर्ष करण्यासाठी, निषेध करण्यासाठी रस्त्यावर आलेली आहे. भविष्यामध्ये जनतेला आता रस्त्यावर येऊन आंदोलन करून संविधानाचं आणि या देशाचं रक्षण करावं लागेल. आणि म्हणून हा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी बहुजन मानवांचा हा अपमान आम्हा बहुजन लोकांना कधीच सहन होणार नाही आणि म्हणून श्रीगोंदा बंद आम्ही आज ठेवलेला आहे. आणि त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी तहसील कचेरीवर 12 वाजता जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. सरकारने याची गंभीर नोंद घ्यावी. आजचा श्रीगोंदा बंद आणि निषेध सभा यशस्वी करण्यासाठी बहुजन चळवळीमधील सर्व कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, तसेच व्यापारी आणि इतर सर्वच समाजातील जाणकार लोक आणि ज्यांना बहुजन महामानवांच्या कार्याची जाणीव आहे अशा सर्वांनी मदत करून हा सर्व श्रीगोंदा बंद आणि तीव्र निषेध सभा यशस्वी केली. म्हणून मी त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानतो. श्रीगोंद्यामध्ये कडकडीत बंद पाळला जात असताना ज्यांचे हातावर पोट आहे असे भाजी विक्रेते व किरकोळ विक्रेते यांनी दक्ष टाइम्सकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. ते बोलताना म्हणाले,
आमचा भाजीपाला नाचका धंदा आहे, आम्ही काय खायचं? आमचं हातावर पोट भरायचं, आम्हाला दोन पैसे मिळाले तर आम्ही किराणा नेणार. होय बन ठेवून काय करणार आहे तुम्ही? आमचा भाजीपाला नुसकान भरपाई करून द्या. यावेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले स्वतः व त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय तेजनकर व एपीआय अभंग साहेब व इतर पोलीस कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला, यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंद व मोर्चा शांततेमध्ये पार पडला. अशा काही अप्रिय घटना घडत असतील, त्याही वारंवार होत असतील, तर निषेध लोकशाहीच्या मार्गाने नोंदविला जावा, परंतु व्यवहार बंद ठेवू नयेत असेही काही सर्वसामान्य नागरिक बोलत होते. पुढील काळात बंद ठेवताना सर्वसामान्यांच्या भावनेचा व रोजीरोटीचा विचार होईल का हे पाहणे औचित्याचे ठरेल. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स, श्रीगोंदा.